आहे महेश गायकवाड यांच्या संदर्भात. खासदार श्रीकांत शिंदे हे महेश गायकवाड यांच्या भेटीला गेले आहेत. रुग्णालयामध्ये तब्येतीची विचारपूस त्यांनी केली. सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यामधल्या ज्युपिटर हॉस्पिटल येथे महेश गायकवाड यांची भेट घेतली. महेशच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत. किशोर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची भेट घेतल्याचं समजतंय, काय सांगाल? नक्कीच जान्हवी, ज्या पद्धतीने महेश गायकवाड हे जे कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख आहे शिवसेना शिंदे गटाचे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात आणि खासदार श्रीकांत शिंदे स्वतः जातीनिधीत जाऊन आज त्यांनी चौकशी केलेली आहे. जेव्हापासून ही घटना घडलेली आहे तेव्हापासून खासदार श्रीकांत शिंदे हे जास्तीत जास्त त्यांची तब्येतीत सुधारणा व्हावी याकरता डॉक्टरांना भेटतात, त्यानंतर विचारपूस करतात आणि लवकरात लवकर ते बरे व्हावेत याकरता कल्याणपूर्वीचे नागरिक सुद्धा जे आहे, जो एक वर्ग आहे तो महेश गायकवाडना मानणार आहे, तो सुद्धा आतुरतेने वाट पाहतो की महेश गायकवाड कधी आजारातून बरे होऊन ते लवकर परततील. आणि त्यामुळे आता कुठेतरी एक उसंत मिळालेली आहे, कुठेतरी तो धोका टळलेला आहे त्यांच्या प्रकृतीच्या विषयीचा आणि या प्रकृती त्यांची सुधारणा होताना कुठे दिसते, त्यामुळे दैव बलवत्तर म्हणून ते वाचलेले आहेत आणि एकंदरीत राजकीय वातावरणामध्ये एक थोडीशी आनंदाचं वातावरण आहे. जी जी किशोर, या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं जात आहे, श्रीकांत शिंदे यांनी याबाबत काही प्रतिक्रिया दिली आहे का? यावर आता मी आज हे असं म्हणेल की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी ही जी घटना घटनाक्रम समोर येतोय, त्यांनी गोळीबार वगैरे केला होता, त्यामुळे या राज्यामध्ये सरकार कुणाचं आहे, गुंडशाहीचं आहे की गुंडशाहीचं आहे, आता एक वेगळा राजकीय आकर्षण बोलला जातो आणि राजकीय उलथापालथ ज्या झालेल्या आहेत त्यामुळे विरोधक जे आहेत ते नक्कीच त्यांना धारेवर धरत आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकारणात येतात, वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिक्रिया येतात, त्यामुळे आता शिवसेना कशा प्रकारची भूमिका घेईल हे आता पाहावं लागेल. जी जी, धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.